शिवसकाळ मित्रांनो, तर आज आपण जाणार आहोत किल्ले पेव म्हणजेच विकटगड. हा किल्ला कर्जतजवळ नेरळ्या गावात माथेरान पर्वतरांगाच्या जवळच हा किल्ला आहे. या किल्ल्याचे नाव पायथ्याला असलेल्या पेवी देवीच्या नावावरून ठेवण्यात आले असावे असा अंदाज येतो. या किल्ल्याचा मुख्यतः उपयोग हा टेहाळणी बुरुज म्हणून करण्यात आला असावा असा एक स्पष्ट ऐतिहासिक संदर्भ आपल्याला आढळतो. आणि त्याच्यासमोरच मी बोर्ड दिले ते कड्याचा गणपती निसर्गाला. आणि या स्ट्रेट तुम्हाला रेल्वे लाईनवरनं पुढे जायचं आहे. एक जवळजवळ एक अर्धा तासानंतर तुम्हाला पेपसाठी रस्ता येईल. बोर्ड असेल कड्यावरचा गणपती. त्याच्यासमोर बरोबर एक बेल आहे, घंटा आहे. त्या घंट्याच्या खाली गेल्यानंतर तुम्हाला उजवीकडे बळालं पेपसाठी जायला रस्ता आहे. माथेरानच्या रेल्वे लाईनवरनं खाली आल्यानंतर तुम्हाला दिशादर्शक दिसेल. तिथे सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे मार्गदर्शिका लावण्यात आलेली आहे. तर उजव्या बाजूस आपल्याला पेपगडाकडे जाता येतं आणि डाव्या बाजूस तुम्हाला कड्यावरचा गणपती जो निसर्ग राजा आहे तिकडे तुम्ही जाऊ शकता. जवळजवळ एक तासाची चढाई करून पूर्ण घाम निघाला आहे. अतिशय दमछाक झालेली आहे आणि आता जवळजवळ 10 वाजले आणि हे कडक होऊन आता बघूया शेवटचा पॅच राहिला आहे किती वेळ लागतो. शेवटच्या शिडीजवळ शेवटचा पॅच आहे. इथून काही आपल्या वरती एक मंदिर दिसेल आणि इथे एक सूचना फलक आहे त्याच्या किल्ल्याबद्दल माहिती दिलेली आहे. मित्रांनो, आपण इथं बघत आहेत समोर आपल्या माथेरानची पूर्ण पर्वतरांग दिसते आणि त्याच्या मागे एक प्रबळगड आणि त्याच्या बाजूला कलावंतीन सुळका आणि पुढे आपल्या एक धुक्यांमध्ये गायब झालेला सोंडाई किल्ला दिसत आहे. गडाच्या मागच्या बाजूला समोर चंदेरी किल्ला आणि त्याच्या मागे एक मलंगड आहे आणि उजव्या बाजूला आपल्याला दिसतो ताऊली शिखर जे बदलापूरमध्ये आहे. मित्रांनो, आपण महादेवाच्या मंदिराच्या इथे पोचलो आहे आणि इथे तुम्ही पाहू शकाल इथे लागून 4 कुंड आहेत. त्याचं पाणी आपण पिऊ शकतो आणि प्रत्येक कुंड हे एकमेकांना
एका होलद्वारे छिद्राद्वारे जोडले गेलेले आहे. वरती एक मठ आहे स्वामी समर्थांचा. तिथे आम्ही विचारलं तर त्यांनी सांगितलं की हेच पाणी वरती सुद्धा पियाला आहे. तर आपण सुद्धा कधी इथे याल तर इथून नक्की पाणी पिऊ शकता. तर आपल्याला जे खाली लाईटचे टॉवर दिसत आहेत तो गडावर येण्यासाठी दुसरा मार्ग आहे जो नेरळ स्थानकापासून जवळ असलेल्या आनंदवाडी या गावातून सुरू होतो. या मार्गातून वरती येण्यास कमीत कमी 3 ते 4 तास लागतात आणि तो मार्ग अवघडसुद्धा आहे. एक वाड्याचे अवशेष दिसत आहेत, पूर्णपणे भग्ना अवस्थेत आहेत. फक्त भिंती आणि दगडच फक्त राहिले तिथे. खूप सुंदर, खूप सुंदर. हे खूप खोल अशी गुहा आहे, तुम्ही हे बघू शकता. शिवकालीन गुहा, कशा तऱ्हेने हे पूर्ण खडकात कोरलेलं गुहार आहे. गुहार आतमध्ये खूप दुर्मिळ अशी गोष्ट आहे, खडकामध्ये कोरलेलं पूर्णपणे गुहार. आपण आता मुख्य गुहेकडे चाललेलो आहोत. पेव केला लेणी तुम्ही पाहू शकता, हा पूर्णपणे खडक आहे आणि हे खडकामध्ये जे आपण पाहू शकताय, खडकामध्ये कोरलेली पूर्णपणे गुहा आहे जी शिवकालीन गुहा आहे. इथे काही भटकंते लोक म्हणजेच ट्रेकर लोक विसावा घेताना दिसत आहेत आपल्याला. विकटगड संस्थान म्हणजेच विकटगड म्हणजेच पेवगड हे त्याचं एक ऑप्शनल नाव आहे. पेव किल्ला तुम्ही इथे पाहू शकता. आमचेच काहीतरी इथे काही टेकर लोक विसावा घेताना दिसत आहे आपल्याला. अतिशय ऐतिहासिक असं गुहा इथे आपण पाहू शकाल. आपण आता गुहेमध्ये आतमध्ये जात आहोत. समोर आपण बघू शकाल श्री स्वामी समर्थ यांचे चित्र रेखाटलेले आहेत. कोपऱ्यामध्ये महाराष्ट्राचा आराध्य दैवत गणपती बाप्पा मोरया यांची मूर्ती इथे आहे. खूप असं थंड असं इथे वाटत आहे. इथे खूप सारे श्लोक या भिंतींमध्ये रेखाटलेले आहेत. श्लोक आरत्या असं रेखाटलेलं आहे तिथे आपण बघू शकता. बघू शकाल हे पूर्ण दगडात कोरलेलं बांधकाम आहे. आपण या अँगलने पण बघू शकाल. आता मी एका गुहेतून दुसऱ्या गुहेमध्ये एंटर होत आहे. ते बघू शकाल आरत्या लिहिलेलं आहे तिथे श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रतिमा.
आणि तुम्ही सगळ्यात कोपऱ्यात बघाल आपल्या अखंड महाराष्ट्राचं दैवत, सगळ्यांची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराजांची मूर्ती इथे लावण्यात गेलेली आहे. इथे साईडला लिहिलं आहे यज्ञ दान तप कर्म स्वाध्याय. जे माणसाने त्याच्या आयुष्यात आल्यानंतर ज्या गोष्टी अनुकूल गोष्टी कराव्यात माणूस म्हणून जगण्यासाठी, त्यासाठी हे हा एक चक्र ते दाखवलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तुम्ही बघू शकाल हे पूर्णपणे दगडात कोरलेली गुहा आहे. मित्रांनो, 26 जानेवारीच्या औचित्य साधून आम्ही आज किल्ले पेप म्हणजेच विकटगड या ठिकाणी आलो होतो. तर यावेळी आपली प्रवासवाड्याची टीम नव्हतीच, पण आज कॉलेजचे मित्र यज्ञेश, गणेश हा पवेवरनं आलाय, इथे प्रसाद ठाण्यावरनं आलाय. तर आम्ही छोटीशी टीम घेऊन पहिल्यांदाच बाईक राईड करून इथपर्यंत आलो होतो. बाईक राईड माझी तर पहिल्यांदा होती, येताना सगळ्यांनी प्रसंग बघितलाच आहे, त्याच्यामुळे आम्ही जास्त व्हिडिओ शूट नाही केले. गणेश, तुम्हाला कसं वाटलं आज इकडे येऊन? भरपूर छान वाटलं. ऍक्च्युली आम्ही या अगोदर 2-3 ट्रेक केलेले आहेत. आमचा पहिलाच ट्रेक होता कळसूबाई, जो महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं शिखर आहे आपलं कळसूबाई, तो आमचा पहिला ट्रेक होता. म्हणजे ट्रेक वगैरे आम्हाला असं पहिलं वेळ वगैरे नव्हतं काही, पण ज्यावेळेस कळसूबाई ट्रेक केला फर्स्ट, त्यावेळेपासून असं वाटलं की काहीतरी मनातून आपलं आपल्यासारखी भावना आली तिथे, त्यामुळे आम्ही हळूहळू ट्रेक चालू केली. आणि आता एक ती भावना मनात निर्माण झाली आणि गडांबद्दल आपल्या महाराजांनी आपल्यासाठी किंवा ज्या वास्तू सोडलेल्या आहेत किंवा जी संपत्ती सोडलेली आहे, त्याचं वाटतं की यार हे आपण जोपासली पाहिजे. आपण नाही जोपासणार तर कोण जोपासणार? त्यामुळे हे जे गड किल्ले वगैरे आहेत त्यासाठी आम्ही किंवा जो पण सगळे शिवभक्त किंवा जे पण आहेत महाराष्ट्रातली जनता ती त्याकडे आकर्षली जाते. तर त्याच आम्हाला आता 26 जानेवारीचं औचित्य साधून आम्ही 2-4 मित्र जमून वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेलो आहोत आणि आम्ही पेरव्या किल्ल्यावरती आलो. खूप भारी वाटलं इथे येऊन. खूप एवढ्या वरती असून सुद्धा खूप थंड वातावरण आहे इथे आणि एकंदरीत गडाची रचना वगैरे समोरच इथे माथेरान आहे, मागच्या साईडला इकडे आपले जी पर्वतरांग आहे त्या पर्वतरांगेत कलावंतीन, प्रबळगड, चंदेरी, सोंडाई फोर्ट असे भरपूर सारे आपल्याला किल्ले आपल्याला इथून दिसतात.
ते बघून एक निसर्गरम्य अशी पूर्णपणे व्ह्यू आहे, ते चित्र आहे. मी सगळ्या माझ्या मित्रांना जे पण हा व्हिडिओ बघतील त्यांना मी एक म्हणजे एक रिक्वेस्ट करू शकतो एक की तुम्ही पण या गडाला भेट द्या, किंवा आपले जे पण महाराजांचे सगळे गड आहेत त्यांना भेट द्या, किंवा आपल्या मेहनतीतून जे पण तुमची शारीरिक मेहनत असेल किंवा आर्थिक मेहनत असेल त्यातून आपण काही याच्यासाठी करू शकलो तर प्लीज करा. कारण की आपल्या सरकार आहेत, ती सरकारी येतात जातात, आश्वासनं दिली जातात, पण जी आपली महाराष्ट्राची खरी संपत्ती आहे ती जोपासली जात नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढे गड किल्ले आहेत की त्या डेव्हलप केल्यानंतर महाराष्ट्राचं सगळं राज्य चालू शकतं, एवढा टुरिझम आपल्याला याच्यातून इन्कम येऊ शकतोय. पण याकडे कोण लक्ष घालत नाही, फक्त आणि फक्त ना महाराजांच्या नावाने राजकारण चालतं आपल्या महाराष्ट्रामध्ये. यात या व्यतिरिक्त काही चालत नाही. प्लीज आपण पण आपणच मित्र एक सगळे एकत्र येऊन यासाठी काहीतरी प्रयत्न करू शकतो. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार. धन्यवाद.